महाराष्ट्रच नव्हे तर जगविख्यात ख्यातीचे सौंदर्य क्षेत्रात आपली छाप टाकून 15,000 अधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणारे मेकअप आर्टिस्ट शरद भुयार, ब्युटी अकॅडमीचे संचालक श्री शरद भुयार आपल्या भेटीला येत आहेत। व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये मी पूजा काळे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपल्या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या बरोबर हजर आहेत शरद भुयार सर। नमस्कार। आणि आज गेलेल्या 8 एपिसोड नंतर पुन्हा एकदा एका नव्या विषयाबरोबर आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत। आजचा आपला व्यक्तिविशेष एपिसोडचा विषय असणार आहे फेशियल। आपल्या सगळ्या महिला वर्गाने आपल्या स्किनची त्वचेची काळजी घेणं फार आवडतं, पण आपल्या स्किन संदर्भात बऱ्याचशा अडचणी किंवा बरेचसे गैरसमज आपल्या मनात असतात। आपली स्किन सुंदर जरी असली तरी तिला आणखी सुंदर आणि तेवढंच दर्जेदार करण्याचं काम करतं फेशियल। आणि हे फेशियल्सचे असे अनेक प्रकार आणि अशा अनेक ट्रीटमेंट उपलब्ध आहेत शरद भुयार सरांच्या सॅलोनला। तर या फेशियल्समध्ये आपल्याला इथे काय काय व्हरायटी उपलब्ध असणार आहे आणि आपल्या स्किननुसार, स्किन टोननुसार, आपल्या स्किनच्या गुणधर्मानुसार आपल्याला कोणते कोणते फेशियल्स जास्त सुटेबल असतात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या खास विषयाला। तर फेशियल बद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि मुळात आज आपण प्रत्यक्षात फेशियल करताना ती प्रोसेस प्रत्यक्षात बघणार आहोत। तर सध्या जे फेशियलचा प्रकार ओके, तर बघा आता ही स्किन आहे। आपण जेव्हा फेशियल स्टार्ट करतो तर आपल्या चेहऱ्याच्या ज्या मसल्स असतात, ज्या मांसपेशी असतात, चेहऱ्यावर जे रोमछिद्र असतात आणि सध्या तर जे धकाधकीचं पोल्युटेड युग आहे, त्या पोल्युटेड युगामध्ये काय होतं, स्किनचं प्रॉपर क्लेन्झिंग होत नाही, स्किनचं प्रॉपर नरिशमेंट होत नाही, हवे त्या पद्धतीचं फ्रेश एअर त्वचेला मिळत नाही आणि फूड इनटेक जो स्किनचा राहतो की जो आधी काळात आपण चांगला आहार, सकस आहार घेत होतो तेव्हा आपली स्किन खूप चांगली व्हायची, पण हल्ली मंकी पोशन्स आपला डार्क झाला, डार्क सर्कल्स आलेत, रिंकल्स आलेत, फोरहेडवर टॅनिंग आलं किंवा चेहऱ्यावर क्रस्ट आली, असे विविध प्रॉब्लेम्स चेहऱ्यावर येतात। ओव्हरऑल आपण जेव्हा फेशियल करतो म्हणजे चेहऱ्याच्या पोर्स टू पोर्स आपण चेहऱ्याला क्लीन करतो, म्हणजे स्किन इनसाईड आउटसाईड आपली क्लीन झालेली असते, म्हणजे पोर्स टू पोर्स क्लीन होणे म्हणजे फेशियल करणे। तर फेशियलमध्ये अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक तो भाग म्हणजे क्लिनिंग होय। तर क्लिनिंग हा लेडीज असोत किंवा जेंट्स असोत या सर्वांसाठी क्लिनिंग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। तो कुठल्याही प्रोफेशनचा, कुठल्याही फील्डचा पर्सन असेल तर त्याचा फेस डीप क्लीन असणे महत्त्वाचं आहे। याकरिता आपल्याला बेस्ट कंपनीचे क्लिन्झर्स उपलब्ध आहेत। मी डर्मल टेस्टेड जे पण प्रोडक्ट असतात ते सर्व डर्मल टेस्टेड प्रोडक्ट यूज करतो। इट इज द क्लिन्झर, बघा अगदी मिनिमम प्रोडक्ट आपल्याला फेसवर घ्यायचं आहे। कुठल्याही पद्धतीचं आपण जे ब्युटी सलॉन्स मधून आपल्या स्किनला टेस्ट करून जे क्लिन्झर्स घेतो ते क्लिन्झर्स आपल्याला वापरायचे असतात। तर बघा आता आपण क्लिन्झिंग चेहऱ्याला करूया। तर क्लिन्झिंग करणे म्हणजे नेमकं काय, तर चेहऱ्याला पोर्स टू पोर्स क्लीन करणे। जेव्हा आपण क्लिन्झिंग घेतो आणि डर्मेटोलॉजिस्ट म्हणात किंवा ब्युटी एक्सपर्ट्स म्हणात किंवा आमच्या काउन्सिलिंगमध्ये जे क्लायंट्स येतात त्यांना क्लिन्झिंग करताना सर्वप्रथम क्लिन्झिंग क्लायंटच्या फेसवर आपल्या फिंगर टिप्सवर घेऊन अप्लाय करावं। अप्लाय केल्यानंतर एक क्लिन्झिंग प्रोसेस आहे, ज्या क्लिन्झिंग प्रोसेसला आपल्याला मॉइश्चर घेऊन म्हणजे पाणी घेऊन आपल्याला सॉफ्टली जेंटली मसाज करायचे। तर या स्टेपला आपण, ही स्वीडिश टेक्निक आहे, याला आपण ॲफ्लराज म्हणतो। ॲफ्लराज म्हणजे काय नेमकं, तर ॲफ्लराज म्हणजे जे पण माध्यम आपण चेहऱ्यावर पसरवतो त्या माध्यम पसरवण्याच्या पद्धतीला ॲफ्लराज म्हणतात। ह्या स्वीडिश टेक्नॉलॉजीज आहेत। ह्या स्वीडिश टेक्नॉलॉजीने जर आपण आपला फेस क्लीन केला तर पोर्स टू पोर्स आपला फेस निश्चितच क्लीन होईल। बघा हे क्लेन्झिंग या पद्धतीचं अगदी जेंटली कमी प्रेशरने क्लायंटच्या फेसवर आपल्याला स्प्रेड करायचं आहे। तर स्प्रेड करताना त्याला मॉइश्चर घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा पाण्याचा हात घेऊन आपण त्या क्लेन्झिंगला स्प्रेड करत आहोत। आता हे तर झालं क्लेन्झिंग। क्लेन्झिंग केल्यानंतर आपल्याला काय असतं की क्लेन्झिंग जेव्हा चेहऱ्यावर स्प्रेड केलं तर याचं नेमकं काय काम आहे, तर याचं चेहऱ्यावर असलेला पास्टमधील मेकअप,
दिवसभराचे आपल्या चेहऱ्यावरील धूळ आणि रोज आंघोळ करून सुद्धा ज्या मृत पेशी निघून जात नाही साबणाने त्या डीप क्लीन करण्याकरता आपल्याला क्लेन्झिंगची गरज असते. तर बघा आता आपण क्लेन्झिंग करण्याची एक सोपी पद्धत आहे, याला ॲप्लराज म्हणतात. आणि आता आपण जे शिकणार आहोत यामध्ये, जो आपण आज इथला डेमो बघणार आहोत किंवा शिकणार आहोत किंवा नॉलेज इम्प्लिमेंट करणार आहोत, तर बघा आता मी जेव्हा क्लेन्झिंग स्प्रेड केलं चेहऱ्यावर, तर या ही एक मशीन आहे, याला हायड्रा मशीन म्हणतात, याला अँटी एजिंग मशीन सुद्धा म्हणतात, याला अँटी प्रॉब्लेम पिगमेंटेशन मशीन सुद्धा म्हणतात. हे हायड्रा युनिट आहे. हायड्रा युनिट म्हणजे काय नेमकं, तर ब्युटी क्षेत्रामधलं किंवा स्किन क्षेत्रामधलं सगळ्यात मॉडरेट आणि ॲडव्हान्स मशीन्स म्हणजे हायड्रा मशीन. तर आपण आता क्लेन्झिंग करणार आहोत, तर क्लेन्झिंग करण्याकरता याच्यामध्ये मोड्स असतात. ही एक मशीन आहे, याच्यात आपल्याला एनर्जी द्यायची आहे क्लायंटला. आणि बघा या पद्धतीची एक आपण हायड्रा मशीन आता आपण क्लायंटला वापरणार आहोत. दिस इज द हायड्रा मशीन. बघा आता हायड्रा मशीन आपण टेस्ट करतो, तर बघा याच्यावर पाणी टाकल्यावर लगेच त्याच्यामध्ये एअर बबल्स येतात किंवा एअर त्याच्यामधून करंट जो निघतो हा कुठलाही स्किनला हार्मफुल नसून स्किनला डीप क्लीन करण्याकरता आपल्याला हेल्प करतो. तर या हायड्राणी आपण काय करणार, तर डेड स्किन एक्सफोलिएट करणार. बघा डेड स्किन कशा एक्सफोलिएट होते. डीप क्लीनिंगची प्रोसेस सुरू आहे. बघा चेहऱ्यावरील डेड सेल्स पूर्ण इथे जमा झालेले आहेत. सर्व प्रकारचे डेड सेल्स इथे कलेक्ट झालेले आहेत. बघा डेड टिश्यूज, डेड सेल्स तुम्हाला आता कॉटनवर दिसतील. या पद्धतीच्या डेड सेल्स आपल्या चेहऱ्यावरील जे आपल्याला सूक्ष्म डेड सेल्स असतात ज्या दिसत नाही, त्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला क्लीन करता येतात. आणि पिलर मशीन जेव्हा आपण चेहऱ्यावर फिरवतो, तर चेहऱ्यावरील सर्व प्रकारच्या मृत पेशी आणि निघून जातात. बघा आता या पद्धतीने एक्सफोलिएशन आपल्याला वरून खालच्या दिशेने एक्सफोलिएशन करावं लागते. बघा डेड टिश्यूज पूर्ण रिमूव्ह होत आहे, म्हणजे स्किनचा जो आपला एक कॉर्नियम लेअर आहे, तो कॉर्नियम लेअरवर जेवढे हॉर्नी लेअर्स असतील, हॉर्नी सेल्स असतील, म्हणजे जिवंत नसलेल्या, त्या सगळ्या काय होतील, इथून रिमूव्ह होतील. बघा याच पद्धतीने चेहऱ्यावरील सूक्ष्म व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स, पोर्समधील टॉक्सिन्स, ते सगळे फ्लॅश आउट होतात. बघा रिंकल्स असलेल्या, सॉफ्ट रिंकल्स, या पद्धतीने ॲक्ने, हे सगळे क्लीन होतात. आणि ही सुद्धा डीप क्लीन करणे व त्याच प्रकार त्याला सॅनिटायझर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरते. बघा क्लिनिंग प्रोसेस आहे ही, याच्यामध्ये फेशियलमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्लॉट म्हणजे किंवा अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे क्लिनिंग होय. क्लिनिंग जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत चेहऱ्यावर लावलेले सर्व प्रोडक्ट आपले वेस्ट होतील. बघा डबल क्लिनिंगमध्ये सुद्धा यांना भरपूर रिझल्ट आलेत. आणि हायड्रा फेशियल जेव्हा आपण करतो, तर हायड्रा हे एका युनिटचं नाव आहे, फेशियल एका ट्रीटमेंटचं नाव आहे. तर हायड्रा हे युनिट आपण प्रत्येक याच्यामध्ये यूज करू शकतो डीप रिझल्टसाठी, जास्तीत जास्त रिझल्टकरिता. बघा पोर्स टू पोर्स स्किन काय झाली, क्लीन झाली. आणि पोर्स टू पोर्स क्लीन झाल्यामुळे चेहऱ्यावरील टॉक्सिन्स, डेड सेल्स सगळ्याचं सगळं रिटचमध्ये निघालं. या पद्धतीने आपण हायड्रामध्ये म्हणजे बऱ्याचशा अशा बारीक बारीक गोष्टी असतात की ज्या आपल्या डोळ्याने पाहणं शक्य नसतं, पण त्या सुद्धा पेशी या प्रक्रियेमधून दूर होतात चेहऱ्यावर. दूषितांचा निचरा म्हणा किंवा सबॅशियस ग्लँडच्या ओव्हर ॲक्टिव्हिटी म्हणजे तेलग्रंथींच्या सिव्हिअर निघालेलं ऑइल म्हणा किंवा घाम ग्रंथींमधून निघालेलं एक्सेसिव्ह प्रोडक्ट म्हणा, खार वगैरे किंवा घाम किंवा लीड आणि मर्क्युरी जे आपल्या मायक्रो पोर्समधून बाहेर येते, ते सगळे डीप क्लीन करण्याकरिता आपल्याला अशा मशिनरीज उपयोगात येतात. बघा या पद्धतीने क्लेन्झिंग केल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला क्लीन करून घ्यावं लागते, तरी सुद्धा याच्यावर डेड सेल्स पुन्हा
रिमूव्ह झाल्याच या पद्धतीने क्लिनिंग केल्यानंतर आपण क्लायंटला लगेच्या लगेच एक्सफोलिएशन म्हणजे स्क्रबिंग या प्रोसेसकडे जाऊ. तर स्क्रबिंग करताना सुद्धा अत्यंत महत्वाची स्टेप म्हणजे एक्सफोलिएशन होय. तर बघा हे डीप एक्सफोलिएटर आहे. डीप एक्सफोलिएटर म्हणजे काय तर पुन्हा राहिलेल्या मृतपेशी पहिल्यांदा क्लिनिंग केलं त्याच्या चेहऱ्यावरच्या डेड स्किन पूर्ण निघाल्या. आता आपण एक्सफोलिएशन करत आहोत म्हणजे पुन्हा ज्या चेहऱ्यावर चिपकलेल्या मृतपेशी आहेत किंवा यांच्या पोर्स मध्ये जर व्हाइटेट्स आणि ब्लॅकेट्स असतील किंवा पोर्स मध्ये काही राहिलेला निचरा असेल तो काढण्यासाठी आपल्याला हे जे मायक्रोसॉफ्ट ग्रॅन्युअल्स आहेत हे मदत करतील. बघा या पद्धतीचे मायक्रोसॉफ्ट ग्रॅन्युअल आहेत. या पद्धतीचे मायक्रोसॉफ्ट ग्रॅन्युअल आपण चेहऱ्यावर स्प्रेड केलेत आणि त्याला हाताने अगदी 5 मिनिट तरी डीपमध्ये मसाज करायला हवी. 5 मिनिट डीप मसाज करताना आपण पोर्स टू पोर्स याच्यामध्ये क्लिनिंगचं काम करतो. ओव्हरऑल फेशियल म्हणजे काय तर ओव्हरऑल फेशियलमध्ये म्हणजे डीप क्लिनिंग म्हणजेच फेशियल. चेहऱ्याच्या वर असलेले किंवा चेहऱ्यावर असलेल्या दूषितांचा निचरा करणे, त्वचेला रोमछिद्रांना उघडं करणे आणि त्याच्यानंतर त्वचेला ऑक्सिजनचा सप्लाय भरपूर देणे म्हणजेच आपल्याला फेशियल म्हणता येईल. तर बघा पाहतो की काही लोकांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते म्हणजे बरोबर आहे कुठलेही प्रोडक्ट अप्लाय केले वापरल्यावर लगेच त्यांच्या स्किनवर आपल्याला काहीतरी वेगळा फरक जाणवतो. अशा वेळेस विशेष काय काळजी घेतात बघा जर काय होतं की जेव्हा डर्मेटोलॉजिस्ट किंवा ब्युटी एक्सपर्ट काम करतात तेव्हा स्किनचं अनालिसिस करणे अत्यंत महत्वाचं आहे. पण जेव्हा ऑइली स्किनला घेऊन आपण प्रॉब्लेम घेतो तर ऑइली स्किनमध्ये अशा पद्धतीचे प्रॉब्लेम फार कमी प्रमाणात असतात. तर ड्राय स्किनमध्ये हिडन सेन्सिटिव्ह हा एक टाईप आहे. तर ड्राय स्किनमध्ये जेव्हा आपण काम करतो तर इट्स कॉल हिडन सेन्सिटिव्ह स्किन. तर जेव्हाही आमच्याकडे ड्राय स्किन येते आणि तिला आम्हाला ऑपरेट करायचं असते तेव्हा आम्ही त्यांना ड्राय स्किनच्या पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन किंवा तुम्हाला काही प्रोडक्ट लावल्यावर रिॲक्शन येते का, खाज येते का, पुरळी येते का किंवा आज नाही किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला येते का, ह्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन देतो. किंवा क्लायंट पण आजकाल खूप अवेअर झाले असल्यामुळे त्यांना सल्फरची किंवा सल्फाईडची किंवा ग्लिसरीनची किंवा व्हिटॅमिन सीची ॲलर्जी आहे का, हे ॲलर्जीज त्यांच्या टेस्ट केलेले असतात. हे असे बरेचसे व्ह्यूज आमच्या कन्सन्ट्रेशनमधून सुद्धा त्यांचे क्लिअर होतात आणि मग त्यांच्या स्किनचं टेक्स्चर, त्यांच्या स्किनला गरज काय हे जेव्हा आम्ही लक्षात घेतो त्याच्यानंतरच आपण त्यांना ट्रीटमेंट देतो. तर साधारण आता ह्या फेशियलमध्ये जितक्या पण ह्या प्रक्रिया आहेत ज्याप्रमाणे तुम्ही पहिले क्लिन्झिंग केलं आता मसाज करत आहे तर किती वेळ लागत असतो आणि किती वेळांपर्यंत ह्या ट्रीटमेंट चेहऱ्यावर? बघा ओव्हरऑल काय होतं की फेशियल हा भाग प्रत्येकाचा कन्सेप्ट वेगळा आहे. एक ऑइली स्किनला जेव्हा आपण फेशियल देतो तेव्हा तिला ऑइल कंट्रोल करणे आणि स्किनमध्ये पीएच बॅलेन्सिंगसाठी हेल्प करणे. ड्राय स्किनला जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा व्हिटॅमिन ई त्यांच्या स्किनमध्ये पेनिट्रेट करणे. परंतु एखादी पिगमेंटेड स्किन असते, एखादी ऑइली स्किनवर ऍक्ने आणि दुसरे काही पिंपल्सशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात तेव्हा त्या स्किनला पहिले तर आतून बाहेरून स्वच्छ करणे, त्या स्किनचा दूषितांचा निचरा करणे, डीप क्लीन करणे ह्या सगळ्यात महत्वाच्या प्रोसिजर आहेत. ह्या प्रोसिजरमधून जेव्हा आपण पुढे जाऊ त्याच्यानंतरच फेशियल समजणे अत्यंत महत्वाचं आहे. तर बघा पहिल्यांदा सुद्धा मी पिलर यूज केलं, त्याच्यानंतर सेकंड टाइम सुद्धा बघा सॉनिक पिलरनी त्यांच्या स्किनला एक्सफोलिएट केलं. म्हणजे दोन दोनदा जेव्हा आपण पोर्स टू पोर्स दूषितांचा निचरा करतो अशावेळी त्यांची स्किन पोर्स टू पोर्स क्लीन झालेली होते. बघा आधीचा आलेला आता तुम्हालाच इथे फरक जाणवेल की पहिलेच्या असलेली स्किन आणि अगदी ब्लिचिंग केल्यासारखे अगदी ब्लीच केल्यासारखे रिझल्ट त्यांच्या स्किनवर येतात. म्हणजे यांच्या स्किनमध्ये असलेले दूषिते आपण काय करतो थोडंसं प्रेशराईज करून जबरदस्तीने सॉनिक पिलरने ते रिमूव्ह करतो आणि त्यांच्या स्किनला सेन्सिटिव्ह म्हटल्यापेक्षा क्लीन करून ठेवतो आपण. तर हे अत्यंत महत्वाची ट्रीटमेंट फेशियलमध्ये क्लिनिंग करणे. जसं आपल्याला रोज आंघोळ करणे आवश्यक आहे पण आंघोळीमध्ये पण आपण जेव्हा साबण वापरतो, क्लेन्झिंग्स वापरतो, स्क्रब्स वापरतो तेव्हा बऱ्याचशा अशा डेड सेल्स असतात की ज्या त्याच्यातून निघत नाहीत. पण फेशियल वगैरेमधून आपल्याला डेड स्किन आपली निघून जाते आणि आपला चेहरा अंतर्बाह्य स्वच्छ होतो. तर ह्या क्लिनिंग प्रोसेस आहेत ह्या सर्व फेशियलमध्ये खूप महत्वाच्या आहेत. बघा आता दुसऱ्यांदा सुद्धा मी त्यांचं क्लिनिंग केलं, दुसऱ्यांदा क्लिनिंग केल्यावर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यातून बऱ्याच दूषितांचा निचरा हा सेकंड टाइम सुद्धा निघाला. याच पद्धतीने फ्रिक्वेंटली जेव्हा आपण क्लिनिंग करतो ऑइली स्किनला तेव्हा सर्व प्रकारच्या दूषितांचा निचरा वरचे वर त्यांच्या स्किनमधून होत असतो. बघा त्यानंतर एका सॉफ्ट स्पंजने त्यांच्या फेसला आपल्याला काय करायचं असते, क्लिनिंग करायचं असते. तर क्लिनिंग करताना सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्याच्या डिरेक्शन्स आहेत आणि आधीचं जे प्रोडक्ट असतं की क्लेन्झिंग असो किंवा स्क्रब असो आधीचं प्रोडक्ट सुद्धा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारे राहायला नसावं.
तर बघा या पद्धतीने आपण त्यांच्या स्किन वरील दुषितांचा निचरा करूया. खरे तर फेशियल बद्दल बोलायचं असले तर खूप मोठं ट्रीटमेंट आहे, ह्याच्यामध्ये भरपूर नॉलेज आपल्याला घेऊन चालावं लागते. फक्त एक किट विकत घेतली आणि आपण फेशियल केलं आणि त्यांना रिझल्ट दिले हे कधीही शक्य नाही. याकरिता तुम्हाला अॅनॉटॉमी, फिजिओलॉजी, कॉस्मेटिक केमिस्ट्री किंवा की इनग्रेडियंट किंवा इलेक्ट्रोथेरपी ह्या सगळ्या नॉलेज तुम्हाला कॅरी करावं लागते. आणि एका चांगल्या ब्युटिशियनला जर आपल्याला प्रेझेंट व्हायचं असेल, चांगलं ब्युटिशियन म्हणून समाजात काम करायचं असेल, तर इलेक्ट्रोथेरपी खूप महत्त्वाचं, कॉस्मेटिक केमिस्ट्री खूप महत्त्वाचं, त्याच्यानंतर स्किन अॅनॉटॉमी, डिसीज आणि डिसऑर्डर्स हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत अभ्यासाला. बघा या पद्धतीने स्किनच्या पूर्ण दूषितांचा मी आता निचरा केला इथे. हा निचरा केल्यानंतर चेहऱ्याला पुन्हा एकदा मॉइस्ट कॉटनने म्हणजे कॉटन ओला करून पूर्ण पद्धतीने आपल्याला क्लीन करायचं आहे. हे बघा म्हणजे आता तुम्हालाच इथे लक्षात येईल की स्किन किती क्लीन झाली आपली. बघा ह्या पद्धतीने स्किनला उजळपणा आलेला आहे आणि जे प्रॉब्लेम्स किंवा जे ब्लॅक हेड्स वगैरे आपल्याला दिसत होते ते कमी झालेले आहेत. हो, या पद्धतीने आपण जेव्हा क्लीनिंग करतो बघतोय की चेहऱ्याचा जो डोळ्यांचा भाग आहे तो खूप नाजूक असते, ओठांचा भाग असते तो खूप नाजूक असते. हे आपण काय काळजी घेतो तर जेव्हा आता आपण असं म्हणायला हरकत नाही, जेव्हा आपण अॅनॉटॉमीचा अभ्यास करतो तर आपल्याला काय नेझालिस आहे, ऑर्बिक्युलरी ओरिस आहे, ऑर्बिक्युलरी ऑक्युलरी आहे, फ्रंटालिस आहे, बक्सिनेटर अँड झायगोमॅटिक जे आपल्या चेहऱ्यावरच्या मसल्स आहेत, ऍटलिस्ट चेहऱ्याच्या बोन्स, चेहऱ्याचे मसल्स, आणि आपण कशावर काम करत आहोत, इपिडर्मिसवर करतो की डर्मिस लेवलवर करतो की हायपोडर्मिसवर करतो, हा नॉलेज असणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर त्यांच्या ओपन पोर्स आहेत म्हणजे स्वेट ग्लँड्स आहेत की सबॅशियस ग्लँड आहेत हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे. चेहऱ्यावर ओपन पोर्स आहेत की ॲक्नेवरचे पोर्स आहेत याचा स्टडी करणे आवश्यक आहे. चेहऱ्याच्या आतील ओपन पोर्समध्ये डस्ट आहे की क्रस्ट आहे हा सुद्धा चेक करणे महत्त्वाचं आहे. आणि बरेचसे डिसीज आणि डिसऑर्डर हे ऑइली स्किनला असतात, बरेचसे डिसीज आणि डिसऑर्डर हे ड्राय स्किनला असतात, काहीसे डिसीज आणि डिसऑर्डर टीनेजर्सला असतात. म्हणजे आपल्या वयामध्ये जसे जसे बदल होत जातील, आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये जसे जसे बदल होत जातील, आपल्या फूडमध्ये जसे जसे बदल होत जातील, त्या त्या पद्धतीने आपल्या स्किन आपल्याला ऍक्ट आणि रिझल्ट येत राहतील. तर बघा आता आपण मसाजकडे वळूया. तर जेव्हा आपण चेहऱ्याला मसाज देतो तर मसाज हा रिलॅक्सिंगसाठी केला जातो. आणि इथे मी जे मसाज वापरणार आहे जेल तर हे प्युअर ग्लायकॉलिक असलेलं म्हणजे स्पेशली फॉर ऑइली स्किन. आणि हा उसाच्या रसाच्या मळीपासून बनवलेले ग्लायकॉलिक जेल आहे. बघा आता ग्लायकॉलिक जेल ने आपल्याला मसाज करायचा आहे. तर जेव्हाही आपण मसाज करतो तर डिरेक्टली आपण कंटेनर्समध्ये, याला इट्स कॉल कंटेनर, याच्यामध्ये डायरेक्ट हात न घालता आपल्याला वुडन स्पॅच्युला किंवा स्पूनद्वारे आपल्याला गॅल्वॅनिक जेल म्हणा किंवा आपण उसाच्या मळीपासून बनवलेलं जे ग्लायकॉलिक जेल आहे ते ग्लायकॉलिक जेल घेऊ आणि चेहऱ्यावर सॉफ्टली फिंगर मसाज आधी देऊ. आपण फिंगर मसाज का द्यावं तर आपल्यामध्ये असलेल्या कॉस्मिक एनर्जीचा त्यांच्यावर इफेक्ट व्हावा आणि आपले हिलिंग्स त्यांच्यासाठी काम करत असावं. तर बघा या पद्धतीने आपल्याला अगदी सुदिंग मसाज, सुदिंग इन शॉर्ट की रिलॅक्सिंग मसाज त्यांना द्यावा. ह्या सगळ्या प्रोसेस सांगत असताना शरद सर आपल्याला एक कॉस्मिक एनर्जी बद्दलही बोलत आहेत, तर या कॉस्मिक एनर्जी बद्दल आपण थोडं आता जाणून घेऊया. कॉस्मिक एनर्जी म्हणजे एक्झॅक्टली काय, की आता मी माझं क्लायंट आहे ऍज अ तसा जर ब्युटिशियनचा विचार केला तर आपल्या वेटिंगमध्ये क्लायंट आलं, त्याचं काउन्सिलिंग केलं, त्याच्या स्किनचा टाईप बघणे आणि त्याला बेडवर घेणे, आणि बेडवर घेतल्यानंतर लगेच त्याला जर गरज नसेल तर आपल्याला हँड ऑपरेटिंगपेक्षा इक्विपमेंट ऑपरेटिंगनी त्यांना ट्रीटमेंट करून देणे. परंतु आपण अध्यात्मामध्ये भरपूर काम करतो, आपल्या हातून कितीतरी पॉझिटिव्ह कामं होतात, त्याच्यानंतर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह वेव्ज आणि पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा काम करत असते. मग जेव्हा माझा स्पर्श एखाद्याच्या बॉडीला म्हणजे फेसवर वगैरे होत असेल तर माझ्यामध्ये असलेले पॉझिटिव्ह एनर्जी, माझ्यामध्ये असलेले चांगले विचार किंवा माझ्यामध्ये असलेले जे काही त्यांच्या स्किनला घेऊन रिझल्ट आहेत ते माझ्या हातातून त्यांच्या बॉडीमध्ये जातील आणि याचेच रिझल्ट क्लायंटला रिलॅक्सेशन, मेंटली रिलॅक्सेशन, इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन, मसल स्टिम्युलेशन्स हे सगळे त्यांना येतात. पण एकदा औपचारिक एक ब्युटिशियन होता आणि यांनी मला फेशियल करायचं आणि लगेच त्यांनी फास्ट स्टेप घेतल्या तर मे बी तिथे त्यांना 100% रिझल्ट येतील, पण जे त्यांना सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन हवं किंवा जे मेंटली सॅटिस्फॅक्शन हवं ते त्यांना कधीच येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा चेंजेस घ्यावे लागतात, जे मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा जे ब्युटी एक्सपर्ट आहेत त्यांना, किंवा मी यांना जे फेशियल देत आहोत याचे रिझल्ट यांना खूप चांगले यावेत, यांचे रिझल्ट मी जे काम करत आहे यांचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह व्हायला हवा, त्याच्यावर त्यांच्या चेहऱ्याला चौकस बघून काम करणे म्हणजेच कॉस्मिक एनर्जी त्यांच्याशी जुळवणे. अगदी जेंटली स्टेप बाय स्टेप फ्रिक्वेंटली त्यांचा मसाज करणे, या पद्धतीने मसाज करणे
आणि मी जे इथे वापरलेलं आहे ते ग्लायकॉलिक जेल वापरलेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला हायड्रा मशीननेच त्या ग्लायकॉलिक जेलला पेनिट्रेट केल्यावर जे जेल पोर्स टू पोर्स स्किन मध्ये गेलं त्याच्यामुळे जे टॉक्सिन्स फ्लॅश आउट झाले तर ते बघा आता तुम्हाला दिसेल. हा एक मसाजचा आपण बेसिक कन्सेप्ट त्यांना दिला. आता तसा जर विचार केला तर मसाजचा 20 मिनिट्स असावा. तर खूप लोकांचा प्रश्न असतो की मसाज किती वेळ करायला हवी किंवा मग मसाजचा स्ट्रोक किती घ्यायला हवेत. तर बघा आपल्याला एका कितीही हेल्दी व्यक्तीला किंवा कितीही स्मॉल व्यक्तीला जेवायला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट लागतात. तर आपल्या चेहऱ्याचे जे पोर्स आहेत ते 10 ते 15 मिनिटांमध्ये ओपन होतात, 10 ते 15 मिनिटांमध्ये क्लोज होतात. एक मॅक्स टू मॅक्स एक सायंटिफिक ॲव्हरेज 15 मिनिटांचा मसाज हा जागतिक लेवलला कुठल्याही चेहऱ्याला चालेल. पण खूप लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला मसाजमध्ये खूप चांगलं वाटते, तुम्ही खूप मसाज करा म्हणजे आम्ही फेअर होऊ. तर फेअर होण्यासाठी एक्सेसिव्ह मसाजने आपल्या स्किनच्या लेअरमध्ये असलेले सबेशियस ग्लँडचे पोर्स ओव्हर ॲक्टिवेट होऊन सीबम बाहेर सिक्रेशन झाल्यामुळे व जास्ती घर्षण आणि उष्णता तयार झाल्यामुळे त्यांचा रंग निश्चितच सावळा होईल. तर मसाज करताना तुम्हाला रिलॅक्सिंग मसाज, सुदिंग मसाज 5 to 7 मिनिट, 10 to 15 मिनिट द्यावी. यापेक्षा जास्त जर तुम्ही मसाज करत असाल तर निश्चितच तुमचा फ्रिक्वेंटली केल्यामुळे रंग काळा होईल. मसाज करताना सध्या असं खूप महत्वाच्या ट्रिक्स आहेत. त्याच्यानंतर बघा हा एक हायड्रा मशीनचा नॉब आहे. हा चेहऱ्यामध्ये असलेल्या दूषितांचा योग्य पद्धतीने निचरा झालेला आहे. त्याला पेनिट्रेशन कसं करावं हा पेनिट्रेशनसाठी आणि सकिंग आहे याच्यामध्ये. हे बघा या पद्धतीने हा सगळा सक करत आहे. टॉक्सिन्सला पुन्हा हा काय करेल चेहऱ्याच्या सक करेल. तर हा कसा यूज करावा बघा. या पद्धतीने हा पूर्ण दूषितांचा निचरा पाण्यासोबत घेऊन मशीनच्या बॅक बॉटलमध्ये इन्स्टॉल करत आहे बघा. फेशियल करणे म्हणजे नुसतं गोरं होणे किंवा फेशियल करणे म्हणजे नुसतं पांढरं दिसणे हे नव्हे, तर फेशियल करणे म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतल्या गेलेली काळजी म्हणजे फेशियल होय. बघा या पद्धतीने दूषितांचा पुरेसा निचरा होत आहे इथे. याच्यामधून हा जो व्हॅक्युमचा नॉब आहे हा जो सक्षम युनिट आहे याच्यामध्ये काय आहे त्याला हायड्रा का म्हणतात. तर हा फक्त हवेनेच चेहऱ्याला ओळत नाही तर सोबत बघा हा पाणी पण घेत आहे बघा. म्हणजे चेहऱ्यात जर तेलाचं प्रमाण भरपूर झालं असेल तर त्याला न्यूट्रल करणे व त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरून त्याला वॉटर लेवल बॅलेन्स करणे म्हणजे इंडियन स्किनचा जो पीएच असतो 5.5 तो वाढवण्यास मदत करणे. याकरिता ही हायड्रा मशीन पुरेपूर उपयोगी आणली जाते. आणि जेव्हा अकोला जिल्ह्यात मी पहिल्यांदा हायड्रा मशीन घेतली तेव्हा याचे रिझल्ट मला खूप जास्त मिळालेत. आणि मी मुंबईत असताना किंवा मग दिल्लीमध्ये असताना याचे रिझल्ट पाहिलेत तर त्या इम्प्रेशनमध्ये आणि तिथल्या क्लायंटचा जो याच्याबद्दल रिव्ह्यूज होते हे ऐकून सुद्धा मी हायड्रा मशीन प्रिफर केली अकोल्यात घेणे. आणि खरं तर याच्या या ट्रीटमेंट संदर्भात माझ्याकडे डेली कितीतरी फेशियल्स आपल्या इन सलून होतात. बघा या मशीनमध्ये फक्त व्हॅक्युमच नसून पाणीसुद्धा याच्यातून येत आहे बघा. या पाण्यामुळे काय होऊन जातं स्किनचं पीएच बॅलेन्स होतं आणि पोर्स टू पोर्स स्किन स्किन क्लीन होते आपली बघा. बघा मॉइश्चरद्वारे आपली स्किन क्लीन केली जाते. बघा या पद्धतीने अगदी. आणि ही कशीही फिरवायला किंवा कुठेही फिरवायला चालत नाही. याला हिडन सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह स्किन नको. हेल्दी टू ऑइली स्किन, ड्राय स्किन असेल तर पर्टिक्युलर त्याचा सेगमेंट अप्लिकेशनचा वेगळा राहतो. ह्या पद्धतीने आपल्याला हायड्रा यूज करायचा असतो. बघा या पद्धतीने हायड्रा स्किन पीएच बॅलेन्सिंगसाठी फॉर एजिंग स्किन आणि टॉक्सिन्सला डिटॉक्सिफाय करण्याकरिता केला जातो. याला एक असा नॉब असतो, या नॉबला एक स्विच असतो. स्विचमध्ये आपल्याला बंद करायचा आहे ऑन करायचा या पद्धतीचा असतो. हा इथे एक स्क्रीन दिलेला आहे. स्क्रीनवर आपल्याला सॉनिक पिलर वापरायचा आहे की ऑक्सिजन मशीन वापरायचं आहे की अल्ट्रासॉनिक वापरायचे असे सेगमेंट्स वेगवेगळे दिलेले असतात. हा टच ऑपरेटिंग असल्यामुळे आपल्याला कुठला सेगमेंट स्किनवर द्यायचा आहे त्याच्याशी रिलेटेड आपण इथे काम करू आणि क्लायंटच्या ट्रीटमेंटचा पूर्ण करू. तर बघा आता मी हायड्रा इला दिलं, हायड्रा दिल्यानंतरचे आणि हायड्रा दिल्याच्या आधीचे रिझल्ट बघा. इट इज द ओरिएंटेड ट्रीटमेंट्स. ह्या सगळ्या ओरिएंटेड ट्रीटमेंट्स आहेत आणि ह्या सगळ्या मुंबई पुण्यात हल्ली व्हायच्या. पण मला पण असं होतं की बा माझं गाव आणि आम्ही अकोल्यात ह्या ट्रीटमेंट सगळ्या सुरू केल्यामुळे लोकांना त्याचे रिझल्ट यायला हवेत. आणि अकोल्यात सुद्धा पोल्युटेड सिटी असल्यामुळे धुळीने ग्रस्त असल्यामुळे हे प्रॉब्लेम सगळ्यांना येतात. तर बघा आता हायड्रानी केल्यामुळे स्किनमधील टॉक्सिन्स पूर्ण फ्लॅश आउट झालेत.
आणि तुम्हाला दिसतच असतील पूजाताई की बघा पूर्ण स्किन कशी व्यवस्थित क्लीन झाली. या क्लिनिंग नंतर आपल्याला क्लायंटला पोर्स आपण त्यांचे ओपन केले, स्किन क्लिनिंग केली, तर आपल्याला त्यांना पॅक सुद्धा देणे अत्यंत महत्वाचं असतं. पॅकचं काय काम, मग पॅक कुठला घ्यावा व त्याचं काय काम असतं, तर मी विविध प्रकारचे ऑर्गॅनिक पॅक यूज करतो. आणि मी ऑर्गॅनिकच का घेतो, तर बघा हर्बल या नावाखाली जसं काय सर्वच प्रोडक्ट विकल्या जातात, तर ऑर्गॅनिक म्हणजे प्युअर एक्स्ट्रॅक्ट द्वारा तयार केलेले प्रोडक्ट. तर ऑर्गॅनिकच प्रोडक्ट आपण का लावावेत, तर ऑर्गॅनिक जेव्हा आपण प्रोडक्ट घेतो त्याच्यामध्ये सगळ्या इन्ग्रेडियंट प्युअर असतात आणि क्लायंटला त्याचे ऍडव्हान्टेजेस नाही झाले तर डिसएडव्हान्टेजेस सुद्धा नसतात. मग आपल्याला काही गोष्टी साईड इफेक्ट्स वगैरेचा पण विचार करायचा असतो. आणि शक्यतो डर्मल टेस्टेड जर आपण प्रोडक्ट घेतले तर आपण अजूनच चांगले आपण रिझल्ट क्लायंटला देऊ शकतो. तर बघा हायड्रामुळे क्लायंटची स्किन किती डीप क्लीन झाली. पुन्हा स्पॅच्युला घ्या, पुन्हा कंटेनरमध्ये टाका, पुन्हा कंटेनरमधील प्रोडक्ट काढा, पुन्हा प्रोडक्ट घेऊन आपल्या स्पॅच्युलावरील अपवर्ड डिरेक्शन, अपवर्ड डिरेक्शन इन शॉर्ट वरच्या दिशेने बघा ह्या पद्धतीने पॅक अप्लिकेशन करा. जेव्हा आपण पॅक अप्लाय करतो, ब्लिचिंग असो, क्लिनिंग असो, पीलिंग असो, ते डाऊन डिरेक्शन्सनी आपण घ्यायला पाहिजे. पण जेव्हा पॅक असतात ते रिजनेटिंगचं काम करतात, रिजनरेशनचं काम करतात, रिप्रोडक्शनचं काम करतात आणि स्किनला विटामिन सप्लाय करतात. तर हे ऑलवेज अँड ऑलवेज अपवर्ड डिरेक्शन्स म्हणजे पोर्सच्या दिशेने असावेत आणि पॅक वगैरे सगळे डिटॅन वगैरे सगळे हे डाऊन डिरेक्शनने असावेत. हा ॲनॉटॉमीचा खरं तर पार्ट आहे. आणि या सेशन्समध्ये आपण यापेक्षा जास्ती जर दिलं तर तुम्हाला सुद्धा काम करताना काही अडचणी घरी येऊ शकतात. तर प्रत्येकाने आपल्या स्किनला जे पण प्रोडक्ट एक्सपेक्टेड असतील, जे काही प्रोडक्ट मी वापरायला पाहिजे असं वाटत असेल, तर बिलकुल ते शरद विहार ब्युटी सलोनला येऊन आपल्या स्किनला अनालिसिस करून आपल्या स्किनला प्रोडक्ट कुठले वापरावेत, कुठल्या टाईपची आपली स्किन आहे, आपण कशा पद्धतीचे प्रोडक्टची होम केअर घरी घ्यायला पाहिजे हे तुम्ही येऊन विचारून ट्रीटमेंट्स कम्प्लीट करू शकतात. तर बघा अप्लिकेशन्स खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे हर्बल प्रोडक्ट्सवर आतापर्यंत सगळ्यांचा विश्वास असायचा, पण हर्बल प्रोडक्ट्स किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स किंवा जेही प्रोडक्ट्स आपण वापरतो तर त्या प्रोडक्ट्सची आपल्या त्वचेवर होणारे परिणाम आणि त्यातून जो रिझल्ट आपल्याला मिळतो या बाबतीत तुम्ही पुरेपूर काळजी घेता. आणि या सगळ्या प्रोडक्ट्सच्या खाली आपली फसवणूक व्हायला नको, त्यासाठी क्लायंटला सुद्धा तुम्ही त्या दृष्टीने तेवढं बिंदास ठेवता. ऍज अ क्लायंटच नव्हे तर ते माझ्याकडे येणारं एक ओरिएंटेड क्लायंट आहे, त्याला आपल्याला रिझल्ट देणे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्या स्किनला सेकंडरी इम्पॉर्टन्स देऊन आपण आपल्या सलोनचं किंवा आपल्या पार्लरचं भवितव्य घडवू शकत नाही. ह्या चौकस गोष्टींचा विचार करून का होईना, किंवा एक नाव जे असते, एक आपला जो ब्रँड बनतो किंवा एक जो लोगो आपला बनतो किंवा मार्केटमध्ये शरद भुयार एक ब्रँड आहे, तर त्या ब्रँडचा चौकस विचार करूनच आम्हाला काम आणि ट्रीटमेंट्स द्यायचे असतात. सेकंड थिंग की दिस इज द नॉन सेटिंग पॅक. बघा आता आपण जेव्हा क्लायंट करतो तर क्लायंट आपलं सुदिंग झालं, रिलॅक्स झालं की आपण त्यांना जे रिझल्ट दिले ते 100% आले की नाही, तर जेव्हा क्लायंट डीप ब्रीदिंग करायला लागतं म्हणजेच त्यांच्या ब्रेनला इंड्रोफिन आणि इंड्रोजिन दोन्ही हॉर्मोनचा सप्लाय भरपूर झाला की क्लायंट खरं झोपल्याचा त्यांना आनंद मिळतो. आणि जेव्हा तुमचं क्लायंट रिअली स्लीप होतो, साऊंड स्लीप होतो, झोपतो, किती आज इथे एवढा मोठा आवाज आहे आणि इथे इतका कॅमेरा, इतका मोठा लाईट आहे, पूजाताई बाजूनी आहेत, आणि क्लायंट मेंटली रिलॅक्स झाले, इन शॉर्ट याचा अर्थ की तुम्ही जो मसाज केला त्याच्यातून क्लायंटला ब्लड सर्क्युलेशन झालं, इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन, इन्क्रीज द मसल स्टिम्युलेशन, अँड क्लायंटला इंड्रोफिन अँड इंड्रोजिन नावाचे जे हार्मोन्स आहेत जे नर्वस सिस्टमला काम करतात ते भरपूर मिळाल्यामुळे क्लायंट मेंटली हॅपी होऊन जाईल. तर आपण बघितलं की खूप अत्याधुनिक पद्धतीने फेशियल सारख्या ट्रीटमेंट आपल्या चेहऱ्यावर शरद भुयार सॅलोनमध्ये होऊ शकतात. तर आता आपण जाणून घेऊया की जो मास्क किंवा जो फेस पॅक आपण यांच्या चेहऱ्यावर अप्लाय केलाय तो विशेषतः आपण यांच्या चेहऱ्यासाठी का निवडला? बघा तर पॅकमध्ये पण खूप टाईप्स असतात. जसं वयाचे वर्गीकरण केले असं चार वयामध्ये आपली स्किन जाते, तसं आता इट इज द ऑइली स्किन आणि हे एजिंगचा पण जर विचार केला तर इट इज द 40+ ना. तर जेव्हा या पद्धतीच्या स्किनला जातो तर ना पूर्ण वाढणारा ना पूर्ण कोरडा होणारा, म्हणजे नॉन सेटिंग पॅक अशा पद्धतीचा द्यावा लागतो आपल्याला. पण जेव्हा टीन एजर्स असतात बिलो 25 किंवा बिलो 20 तर त्यांना सेटिंग पॅक द्यावा लागतात, बिकॉज त्यांच्या स्किनमधल्या सबेशियस ग्लँड म्हणजे तेलग्रंथी ओव्हर ऍक्टिव्ह असल्यामुळे तेलाचं सिक्रेशन जास्ती बाहेर येईल आणि त्याच्यावर धूळ वगैरे चिटकून त्यांना पिंपल्स येऊ शकतात. मग त्यांच्या चेहऱ्यातील ऑइल कंट्रोल करण्याकरिता आपल्याला सेटिंग पॅक्स द्यावे लागतात. तर या एजला सेमी सेटिंग द्यावे लागतात. पण जेव्हा पुन्हा एजिंगचा प्रोसेस सुरू होतो किंवा ज्यांची एज आहे 40+ तर त्यांना
किंवा 50+ ज्यांची एज आहे त्यांना हायड्रेशनसाठी म्हणजे पॅम्परिंग पॅक, त्यांना एल्गे मास्क, त्यांना पॅम्परिंग मास्क, त्यांना पील ऑफ मास्क अशा पद्धतीचे सुद्धा पॅक आपल्याला द्यावे लागतात. आणि अशा लोकांना काय होम केअर घ्यावी, तर अशा लोकांनी ऑलवेज अँड ऑलवेज विटॅमिन सी चेहऱ्यावर अप्लाय करायला पाहिजे, विटॅमिन ई चेहऱ्यावर अप्लाय करायला पाहिजे. चेहऱ्याला दिवसातनं 3 ते 4 वेळा वारंवार धुवायला हवं, आणि वारंवार धुणेच महत्वाचं नाही तर एखादं डर्मॅस्युटिकल किंवा कॉस्मॅस्युटिकल चांगलं फेस वॉश त्यांनी वापरायला पाहिजे. आणि चेहऱ्याची ज्या पद्धतीने आपण एखादा नवीन कपडा घेतो आणि घालणं झाल्यानंतर प्रोग्राम झाल्यानंतर त्याला घडी करून व्यवस्थित ठेवतो म्हणजे त्याला व्यवस्थितपणा आलाच, त्याच पद्धतीने आपण कुठे बाहेर गेलो मेकअप करून किंवा बाहेरून मेकअप करून आलो तर आपलं काम झाल्यानंतर आपल्या स्किनला पूर्ण स्वच्छ करणे, त्यांना क्लेन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझर म्हणजे CTM करणे अत्यंत महत्वाचं आहे. ही जर फ्रिक्वेंटली आपण केअर घेऊ तर 100% आपला स्किन ॲज इट इज राहील. जस्ट लाईक माझं आता 44 रनिंग आहे, पण माझं क्लेन्झिंग टोनिंग अँड मॉइश्चरायझरिंग हे फ्रिक्वेंटली आहे. सेकंड थिंग, फूड इनटेक काय करायला पाहिजे मी स्किनसाठी, हा सुद्धा मी टॉपिक्स खूप महत्वाचा आहे. ऑपरेट केल्यामुळे आज 44 सुद्धा मला फार रिंकल्स अँड फार फाईन लाईन्स नाही आहेत. म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान अशा ठिकाणी जाऊन पोहोचलं आहे की आपलं वय सुद्धा ते थांबवू शकतं, आणि फक्त आपल्यामध्ये तो उत्साह असला, आपल्यामध्ये ती ऊर्जा असली, आपण ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य करू शकतो. आणि ते सहज शक्य केलेलं आहे शरद भुयार सरांनी की सध्या 44 वर्ष असताना सुद्धा ते एका तरुणासारख्या उत्साहाने आणि तारुण्यात असणाऱ्या व्यक्तीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि ते सौंदर्य प्रदान करण्यासाठी अकोल्यामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आता प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न म्हणजे की इतकं महत्वाची प्रोसेस आपल्या चेहऱ्यावर झाल्यानंतर त्याचा जो काय रिझल्ट आहे तो किती दिवस आपल्या चेहऱ्यावर राहतो आणि किती दिवसानंतर या सगळ्या गोष्टींना आपण पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. बघा, मायटोसिस जी पेशी विभाजनाची क्रिया आहे, आपण ॲनॉटॉमीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या एका पेशीच्या 2 पेशी होणे आणि जे नवीन पेशी तयार झाली तिला वर येणे आणि तिला 8 दिवस वर यायला लागतात, असं जे 4 जेव्हा नवीन पेशी जुन्या होऊन वर येतात तेव्हा आपल्या चेहऱ्यावर त्या साचतात. त्या जर साचलेल्या पेशी आपण वरच्यावर रिमूव्ह नाही केल्या किंवा वरच्यावर त्याला क्लेन्झिंग स्क्रबिंग टोनिंग नाही केलं तर त्या जास्ती प्रमाणात साचल्यामुळे आपल्याला वार्धक्य येतं, रिंकल्स दिसतात, फाईन लाईन दिसतात, टॅनिंग दिसतं. हे वरच्यावर स्वच्छ करण्यासाठी आपल्याला किंबहुना 28 दिवस 25 ते 28 दिवसात तरी एकदा चांगलं फेशियल, चांगलं क्लिनिंग, चांगलं डीप क्लिनिंग, चांगलं या पद्धतीचं सॉनिक पिलर, चांगलं या पद्धतीचं हायड्रा ट्रीटमेंट्स आपल्या स्किनला जे सजेस्ट केलं ते करावं. त्यानंतर केलेल्या ट्रीटमेंटला जसं की एखादं आपण ऑपरेट करतो, बायपास म्हणा किंवा कुठलंही एखादं छोटे मोठे मोठे ऑपरेट करतात, तर त्या ऑपरेटचे रिझल्ट त्यांना लॉंग लास्टिंग राहण्याकरता डॉक्टर त्यांना नेहमी मेडिसिन रिकमेंड करतात की तुम्ही मॉर्निंगला ही क्रीम घ्या, डेली डेला ही मेडिसिन घ्या, नाईटला हे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण सलोन मधून एक्झिट होतो तेव्हा सलोन मधून एक्झिट होताना आपल्याला मी मॅम कुठलं डे क्रीम वापरू, मी सर कुठलं नाईट क्रीम वापरू, सर मी कुठलं टोनर वापरू, आणि तुम्ही कुठल्या एज ग्रुप मध्ये बसतात. फॉर एक्झाम्पल टीनेजर्स असतील तर त्यांना आम्ही रेग्युलर फ्लावर्स सजेस्ट करू, 21 असतील, 21-4 इंचेस असतील तर आम्ही विटामिन सी सजेस्ट करू, एजिंगवाले असतील तर त्यांना अँटी एजिंग मॉइश्चरायझर, डे क्रीम्स अँड नाईट क्रीम सजेस्ट करू. म्हणजे पर्टिक्युलर स्किन वाईज एक रेशो आहे, त्या पद्धतीने त्यांनी जर होम केअर घेतली अबाउट द फेशियल ट्रीटमेंट तर त्यांचे रिझल्ट लास्टिंग राहतील, त्यांच्या स्किनवर कुठल्याही प्रकारचे डिसएडव्हान्टेजेस ॲटमॉस्फिअरचे आणि फेशियलचे होणार नाही. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण विषयावर बोललो, ती म्हणजे फेशियल. प्रत्येकजण आपल्या स्किनच्या बाबतीत खूप अवेअर झालेला आहे आणि असायलाही पाहिजे. आणि आपल्या स्किनला अधिकाधिक सुंदर ठेवण्यासाठी, आपल्या वयाला मागं पाडण्यासाठी आपल्याला अशा काही तंत्रज्ञानाची, अशा काही प्रोसेसची मदत घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत शरद भुयार सर आणि शरद भुयार सरांचं सॅलोन. आज या महत्त्वपूर्ण विषयाबरोबर आपली थांबण्याची वेळ होते आहे. पुन्हा आपल्या पुढल्या एपिसोडमध्ये शरद भुयार सॅलोनचे असेच अनेक पैलू आपण उलगडणार आहोत. तोवर मी आणि शरद भुयार सर आपली रजा घेतो. नमस्कार.